नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेना भाजपा युतीनं झाल्यास रावसाहेब दानवेंचा पराभव निश्चित, संजय काकडेंनी वर्तविला अंदाज. अयोध्येतील राम मंदिरासह आणि एक मागण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन. शेतकऱ्यांचे ऊस बिल न दिल्याने शिवसेनेकडून साखर संकुलासमोर जागरण गोंधळ आंदोलन. आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या पुनर्वसन प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, महापालिकेवर धडक मोर्चा. आता बातम्या सविस्तराने. निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव निश्चित होईल असा अंदाज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवलाय. युती झाली नाही तर रावसाहेब दानवे 1.5 लाख मतांनी पडतील असंही त्यांनी म्हटलंय. माझा सर्वे रावसाहेब दानवेंच्या प्रभावामध्ये असं आहे की तिथं शिवसेनेचे बरीच मोठी मतदान आहे. शिवसेनेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्या मतदारसंघात. आणि शिवसेना आणि भाजपची युती असल्या कारणाने रावसाहेब दानवे 4 वेळा निवडून आले. त्यामुळं मला असं वाटतं की युती झाली पाहिजे. युती झाली नाही तर रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा फटका बसेल. रावसाहेब दानवे 1.5 ते 2 लाख मतं दिक्कीने पडतील तिथं. त्यामुळं मला त्या मतदारसंघाचा खूप अभ्यास आहे. माझे खूप तिथं कार्यकर्ते आणि काही माझे मित्र त्या भागात राहिले आहेत. त्यामुळं मी त्या एरियातला सगळा सर्वे घेऊन आपल्याशी बोलतो आहे. माझी भूमिका अशी असेल की मी इतकं सर्वे तिथं परफेक्ट केलेलं आहे की जर का युती झाली आमची तर रावसाहेब दानवे 1.5 लाख मतं निवडतील. पण युती झाली नाही तर रावसाहेब दानवे 1 ते 1.5 लाखाने पडतील. नाही पडले तर मी माझं सर्वे चुकीचं आहे समजून मी ह्यापुढे कधीही राजकीय सर्वे करणार नाही आणि राजकीयचे विषय मी कधीही काही कोणाशी बोलणार नाही. हो, पण मी राजकीय संदेशसुद्धा घेईन. म्हणजे माझं जर सर्वे चुकला तर खरोखरच आमची युती नव्हतं. जर दानवे निवडून आले तर मी त्यांचं स्वागतच करेल. परंतु मी असं समजेल की मला राजकीय परिपक्वता नाही आहे. त्यामुळे मी राजकीय संदेश घेईन. सांगू शकतो अजून माझं पूर्ण महाराष्ट्र सर्वे झालेलं नाही आहे. माननीय देवेंद्र फडणवीस मला सर्वे करायला सांगतात. जर त्यांनी सर्वे करायला सांगितलं तर मी करेल. पण मी एवढं सांगू शकतो की भारतीय जनता पक्ष युती झाली तरी नंबर 1चा पक्ष राहील. युती झाली नाही तरी नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पक्ष राहील. काही स्थानिक मंडळी नेहमीच ताशेर ओढत असतात. हे काही नवीन नाही आहे. परंतु आपणांचा जो काही निर्णय घ्यायचा असेल, समजा हे खूप गंभीर आरोप आहे, ह्याच्यावर काही निर्णय घ्यायचा असेल तर पक्षश्रेष्ठी घेतील. त्यांना काढायचं ठेवायचं हे पक्षाच्या अंतर्गतली बाब आहे. हा माझा विषय नाही आहे. परंतु असे आरोप झाल्यानंतर आपल्यांनी स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे. याची चौकशी होईपर्यंत आपल्यांनी स्वतःच राजीनामा दिला पाहिजे. अयोध्येतील श्रीराम मंदिर होण्यासाठी कायदा करावा, हिंदू धर्मातील देवदेवतांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा करावा, हिंदूंना शाळांमधून धर्मशिक्षण दिलं जावं आणि हिंदूच्या तीर्थक्षेत्री मद्य मांस विक्री करण्यास बंदी करावी, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आलंय. गेली 8 वर्ष राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. त्यामुळे हिंदूंनी राम मंदिरासाठी आणि किती वेळ वाट पाहायची. सध्या राम जन्मभूमीवर श्रीरामाची मूर्ती कापडी तंबू ठेवून विटंबना केली जात आहे. तसेच मदरशात, कुराण आणि ख्रिस्ती शाळांमध्ये बायबल शिकवलं जातं, तसंच शाळात हिंदू धर्मग्रंथांचं शिक्षण द्या अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. आज इथं हिंदुत्वादी संघटनांतर्फे राष्ट्रीय आंदोलन घेतलं जात आहे. हे आंदोलन घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय. कारण आज आमच्या हिंदूंचा महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राम मंदिर. 70 वर्ष होऊनसुद्धा राम मंदिराला अजून तंबूत रामाला उभं राहावं लागतं आणि म्हणून हे प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर सरकारनं बहुमताच्या आधारे विधेयक पारित करून बनवावं अशी आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे की आज तीर्थक्षेत्रांच्या पाशी मद्यमास विक्रीस खुलेआम चालू आहे तर तीर्थक्षेत्री कुठले पण मद्यमास विक्री उत्पादन साठा करण्यास बंदी घालावी ही आमची दुसरी मागणी आहे. आमची तीसरी मागणी आहे की आज अल्पसंख्याकांना त्यांच्या मदरशामध्ये, चर्चमध्ये किंवा कॉन्व्हेंटमध्ये शाळा त्यांना शिक्षण धर्मशिक्षण उपलब्ध होतं आणि त्यासाठी शासन अनुदान पण देतं. मात्र हिंदू मुलं ज्या शिक्षण क्षेत्रात शिकतात तिथं मात्र सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदू धर्माच्या शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. तर आमची तिसरी मागणी आहे की सर्व शाळांमधून हिंदू धर्मशिक्षण हे कंपल्सरी केलं जावं. बीड जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाचे बिले न दिल्याने पुण्यातील साखर संकुल येथे माजलगाव शिवसेनेच्या वतीने जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आलंय.
बीड जिल्ह्यातील जय महेश साखर कारखाना, पवारवाडी छत्रपती सहकारी साखर कारखाना, तेलगाव सुंदरराव सोळके साखर कारखाना या तिन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले थकवली असून इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून यापुढे शेती करावी की नाही हा प्रश्न पडलाय. तसेच सातत्याने साखर आयुक्तांकडे देखील याबाबतीत तक्रार करून देखील कारवाई केली जात नाही, त्यामुळे साखर संकुलाबाहेर जागरण गोंधळ घालून साखर संकुल प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. आमची मागणी आहे, आतापर्यंत आमचा जो ऊस गेलेला आहे त्याचे पूर्ण पैसे द्यायचे आणि गेल्या वर्षीचे आमचे 250 रुपयाप्रमाणे पैसे राहिलेले आहेत. 50% लोकांना त्यांनी 2050 रुपयांनी पैसे दिलेत, आम्हाला फक्त 1800 दिलेत, ते आमच्या 250 रुपयाची मागणी आणि या वर्षी ऊस गेलेला आहे त्यांचे पूर्ण पैसे द्यावे ही मागणी. पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुतळ्याजवळ दापोडी झोपडपट्टी घरांचं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन प्रकल्पास विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढलाय. दापोडीतील जय भीमनगर लिंबारे वस्ती सिद्धार्थनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन प्रकल्प होणार आहे. प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय. वर्षानुवर्ष स्वतःच्या नावावर घरपट्टी आणि सातभार असलेल्या जय भीमनगरच्या उतार्यावर झोपडपट्टीचं आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येतोय. या प्रकल्पात जाणून बुजून फसवणूक झाल्याचा आरोप दापोडीतील रहिवाशांनी केलाय. शासनाने आमचा विश्वासघात केला आहे असंही नागरिक म्हणत आहेत. घरमालकांच्या 1 ते 4 गुंठ्यांच्या जागेपेक्षा जास्त मालकी हक्क असून यावर अनेक रहिवाशांची दुमजली घरे आहेत. त्यांना सरकारकडून केवळ 269 चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करण्यात येते, त्यामुळे दापोडीकरांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन प्रकल्पास विरोध दर्शवलाय. दरम्यान दापोडीतील पुनर्वसन प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी रहिवाशांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रवेशद्वाराजवळ हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पूर्वी राष्ट्राच्या प्रगतीसाठी विचार महत्वपूर्ण असायचे, विचारांच्या जोरावरच भारताची उभारणी झाली आहे. मात्र आजचे युग तंत्रज्ञानाचं आहे. आर्थिक महासत्तेच्या या स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर विचारांबरोबरच देशाचं नेतृत्व सुशिक्षित आणि तंत्रकुशल असायला हवं, असं प्रतिपादन राज्यसभेचे उपाध्यक्ष आणि विख्यात पत्रकार हरिवंश यांनी केलं आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 9व्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन हरिवंश यांच्या हस्ते करण्यात आलंय. देशाच्या जडणघडणीत पुणे नेहमीच केंद्रस्थानी राहिलेलं आहे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची भूमी आहे. गांधी विचारांनी देशाच्या स्वातंत्र्याला आणि प्रगतीलाही गती दिली आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाची आर्थिक प्रगती कासवगतीने झाली आहे. आपल्या तुलनेने चीन खूप अंतर पुढे गेलाय. प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करणाऱ्या देशांमध्ये
काय प्रकारचे प्रयत्न केले जातात हे आपण अभ्यासले पाहिजे. शिवाय शिक्षण बळकट करायला हवे, कारण यांच्या एकत्रित प्रयत्नातून देशाची प्रगती होऊ शकेल. जुने वाडे आज कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत, मात्र त्याची दुरुस्ती करण्याची बाधित नागरिकांना परवानगी नाही. स्वतःच्याच घरात परक्यासारखं राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासनं दिली जातात. आम्हीच नगरसेवक, आमदार आणि पालकमंत्री निवडून दिलेत, मात्र आमच्याच प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. याविरुद्ध आता नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मार्गी न लावल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचं अस्त्र उगारण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. सध्या जुने वाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत, त्याची डागडोजी किंवा दुरुस्ती करू शकत नाही, ना दुसरीकडे घर घेण्याची ऐपत नाही. घरकाना घाटकाशी सध्या नागरिकांची अवस्था निर्माण झाली आहे. केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर या ऐतिहासिक वास्तूंच्या 100 मीटर परिसरात बांधकाम करण्यास प्रतिबंध केला आहे. पण आमचे वाडे गल्ली बोळात आहेत, त्याचं बांधकाम केलं तर जागतिक वारसा असलेल्या वास्तूंना काय धक्का पोहोचणार आहे. आसपास अनेक बांधकाम झाली आहेत, पण आम्हाला जुन्या वाड्यांच्या दुरुस्तीची परवानगी नाही, हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न धसास न लावल्यास येत्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसत असल्याने या शहरातील नागरिक चांगले संतापलेत. महापालिकेकडनं दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा कर भरून सुद्धा पिण्याचं साधं पाणी आणि कचऱ्याची समस्या सुटत नसल्याने शेकडो नागरिकांनी आज पालिकेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे. शहरातील अत्यंत उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या वाकड परिसरातील हे रहिवासी आहेत. जोपर्यंत आपल्याला सुविधा मिळणार नाहीत तोपर्यंत आपण कोणताही कर भरणार नसल्याचा इशारा या नागरिकांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहराचा नुकताच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समावेश झाला आहे, मात्र या शहरातील करदात्या नागरिकांची मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी अशी फरफट होत असेल तर हे शहर स्मार्ट होणार तरी कधी, हा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित राहिला आहे. नरेंद्र मोदींनी प्रत्येकाला घर देणार 2022 पर्यंत असं सांगितलेलं आहे, पण हे घर देत असताना तुम्ही सर्व व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मोदींनी वरती जाहीर केलं, पण खालच्या लोकांनी त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. जर सर्व व्यवस्थित झाला आणि प्रत्येक नागरिकाला घर मिळालं तर खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी आपलं पिंपरी चिंचवड होईल, अन्यथा मोदींच्या घोषणा पण कागदावरच राहतील आणि स्मार्ट सिटी हे कधी होणं शक्य नाही. तुम्ही आधी शहरातला शेवटचा भाग काय असेल तर झोपडपट्टी आहे, हा शेवटचा भाग जर तुम्ही विकसित करत नसाल तर स्मार्ट सिटी आपण म्हणू शकत नाही. पाणी व्यवस्थापन आणि उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली आहे. कांद्याला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा चाळीत साठवला जात होता, पण सध्या बाजारभाव मिळत नसल्याने शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सडत चाललेला कांदा आता माळरानावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या वर्षी साठवणूक केलेला कांदा आता सडण्याच्या मार्गावर आहे. या कांद्याला बाजारात मातीमोल भाव आहे. कांदा सडल्याने जनावरे देखील कांदा खात नसून तो माळरानावर फेकावा लागतोय. फेकून दिलेल्या कांद्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करू लागलेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेना भाजपा युती न झाल्यास रावसाहेब दानवेंचा पराभव निश्चित, संजय काकडेंनी वर्तविला अंदाज. अयोध्येतील राम मंदिरासह आणि एक मागण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन. शेतकऱ्यांचे ऊस बिल न दिल्याने शिवसेनेकडून साखर संकुलासमोर जागरण गोंधळ आंदोलन. आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या पुनर्वसन प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, महापालिकेवर धडक मोर्चा. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं, पण तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.